राज्यातील लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर भाजप आता मंथन करणार आहे. भाजपाची पुढील आठवड्यामध्ये मंथन बैठक पार पडते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ही मंथन बैठक पार पडणार आहे. बैठकीला भाजपाचे राज्यातील वरिष्ठ 20 नेते यावेळेला उपस्थित असणार आहेत. लोकसभेला झालेल्या चुका टाळून विधानसभा निवडणुकीची रणनीती या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. ओम, लोकसभेमध्ये झालेल्या त्या पराभवानंतर भाजप आता मंथन करणार आहे, नेमकी बैठक कशी असणार आहे, कोणते कोणते नेते आज बघायला मिळतील? अमित, आपण पाहिलं असेल की दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये राज्यामध्ये जी काही स्थिती आहे त्याचा आढावा घेतला गेला आणि त्यानंतर दोन प्रभारी आणि एक एक सहप्रभारी आणि एक प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून तर अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या दोन प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र भाजपची एक बैठक पार पडेल अशी माहिती काही दिवसांपूर्वी हाती आली होती. मात्र 22 जूनला होणारी ही बैठक काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. हीच बैठक येत्या आठवड्यामध्ये होईल अशा प्रकारची माहिती मिळते आहे. या बैठकीला अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भाजपच्या कोर कमिटीच्या सदस्यांसह काही महत्त्वाचे नेते ज्यांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे अशा नेत्यांना या बैठकीमध्ये बोलवण्यात येणार आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ही बैठक होईल असं सध्या तरी सांगण्यात येत असलं तरी जागेबाबत अद्याप कुठलंही कन्फर्मेशन होत नाही. मात्र महत्त्वाची बैठक ही मुंबईमध्ये होणार आहे आणि एकंदर जो रोडमॅप, ज्या रोडमॅपची सातत्याने चर्चा होती त्या रोडमॅपवरती या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे विधानसभेसाठी किती जागा ह्या भाजपनं लढवाव्यात यावर या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपचा काही बैठकीकडे लक्ष ठेवावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.